आठवडी बाजारात कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्याचं वृत्त प्रकाशित केल्यानं एका पत्रकाराच्या घरावर भाजी विक्रेत्यांचा हल्ला चढवलाय. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातल्या सौंदड इथं ही घटना घडली आहे. सौंदड इथं गुरुवारी आणि सोमवारी असे दोन दिवस भाजी विक्रीसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. भाजी विक्रेत्यांनी नियमांचं पालन करून भाजी विक्री करणं बंधनकारक आहे, मात्र तसं होत नसल्याचं वृत्त पत्रकार बबलू मारवाडे यांनी साप्ताहिकात प्रकाशित केलं. त्यामुळे गावातले भाजी विक्रेते भडकले आणि चक्क पत्रकाराच्या घरावर हल्ला करून जीवानिशी ठार मारण्याची धमकी त्याला दिली. दरम्यान वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानं हे प्रकरण टळलं आणि मोठा अनर्थही टळलाय. त्यामुळे आता काही काळ तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. ग्रामीण भागातील कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबरोबरच व्यापक प्रमाणात जनजागृतीही केली जाते. याचाच एक भाग म्हणून नुकतंच ठाणे जिल्हा परिषदेनं पोत्राज हा व्हिडिओ प्रदर्शित केलाय. आपल्याला सावध करायला आली आहे. लेकराचा हाल दिला भगवत नाही. कोरोनाचा राक्षस वाढला आहे म्हणून सावध राहा. तोंडाला मास्क लावा, हाताला सॅनिटायझर लावा आणि हो, सुरक्षित अंतर राखा. लग्नात आणि मैत्राच्या ठिकाणी गर्दी करू नका. आणि बाबांनो, आजारी झाल्यावर घाबरू नका. दवाखान्यात जा, काळजी घ्या आणि लस घ्या. आपल्याला काही होणार नाही म्हणून छात्या टोकून बाहेर पडू नका. पैलवान लयास गेले आणि कुबेर खास झाले. आईचं हेच सांगणं, ओ माय बाप, आपली आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या आणि घरातच बसा.